जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण शहरांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. या सुरुवात करूया मेट्रो महाफास्ट घडामोडींचा आढावा घेणार. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. शनिवारी दुपारी 4 वाजता शिवसेना भवनामध्ये बैठक होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या कलिना भागातील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुर्डे यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवारानं प्राणघातक हल्ला केला. भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुर्डेंवर प्राणघातक हल्ला केला. संजय तुर्डे यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये मनसेचे 10 ते 12 कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले. मुंबईत विजयी झालेल्या मनसे नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंज निवासस्थानी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले आणि त्यापैकी अर्चना भालेकर, दिलीप लांडे, दत्ता नरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबई तथा अमराठी नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. 5 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेमध्ये 61 अमराठी नगरसेवक होते. ही संख्या आता 73 वर पोहोचलेली आहे. त्यातील सर्वाधिक 36 नगरसेवक हे भाजपचे आहेत. काश्मीरा पोलिसांनी धडक कारवाई करत दहिसर चेक नाक्याजवळ 150 किलो गांजा जप्त केलेला आहे. आंध्र प्रदेशवरून येणाऱ्या एका कारमधून हा गांजा जप्त करण्यात आला. या संपूर्ण जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 14.5 लाख रुपये आहे. तपासणीदरम्यान गाडीतील कार चालक फरार झाला. बसे विरार शहरातील 25 मार्गावरून एसटीनं आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या मार्गावरून बस सेवा सुरू करण्यास महापालिका प्रशासनानं जेव्हा कंदील दाखवलाय, मात्र त्यांच्या मार्गात काही अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. एसटी आगारांच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या तरच बस सेवा सुरू करणार असल्याचं पालिकेनं म्हटलेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमधील अनेक वर्षांपासून अंधारामध्ये असलेले रस्ते आता उजळून निघणार आहेत. या रस्त्यांवरील बंद पडलेले पथदिवे बदलून त्या जागी नवीन पथदिवे बसवण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. मध्यवर्ती तुरुंगामध्ये मोबाईल फोनची तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या तुरुंग प्रशासनानं मोबाईल जॅमरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. या दिशेनं राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 जॅमर मिळणार आहे. त्यामुळे मोबाईल फोनच्या तस्करीला आळा बसेल असा विश्वास तुरुंग प्रशासनानं व्यक्त केला आहे. पश्चिम रेल्वेवर 2 वर्षांपूर्वी पहिली बंबार्डिअर लोकल दाखल झाल्यानंतर यापैकी शेवटची लोकल येत्या आठवड्याभरामध्ये पश्चिम रेल्वेवर दाखल होणार आहे. चेन्नईतील ICF या रेल्वेच्या कारखान्यातून गुरुवारी ही लोकल रवाना करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यामध्ये प्रत्यक्षात ही लोकल सेवेमध्ये दाखल होणार आहे. वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात असताना रेल्वे बोर्डानं देखील मध्य रेल्वेवर रेटिंगच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. देशभरातील रेल्वे विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन देण्यात येणाऱ्या रेटिंगमध्ये मध्य रेल्वेला 7व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सीएसटी ते कुर्ल्यामधील 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाला वेग आलाय. पहिला टप्पा परळ मिनसपर्यंत असल्यानं परळप्रमाणेच सायन कुर्ला इथे नवीन प्लॅटफॉर्म उभारणीसाठी हे काम सुरू आहे. त्यापैकी कुर्ला इथे हार्बर मार्गावरील उन्नत मार्गासाठी प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. नाहूर इथे बसागारासाठी राखीव असणारा 5,500 चौरस मीटर भूखंड अखेर 12 वर्षानंतर बेस्ट प्रशासनाच्या ताब्यात आलाय. 2005 च्या सुमारास राज्य सरकारनं नाहूर इथला भूखंड बस आगारासाठी राखीव ठेवला होता आणि या भूखंडावरून एका खासगी विकासकानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानं देखील बेस्टच्या बाजूने निवाडा दिल्यानं हा भूखंड बेस्टच्या ताब्यात आला. राज्यातील पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बल गट आणि कारागृह पोलीस यामध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली. आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. महत्वाचं म्हणजे या भरतीमध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव ठेवण्यात आल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली असून या उमेदवारांना मुलाखतीसाठी 20 मार्चपासून मुलाखतीला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. दिव्यांगांसाठी राष्ट्रीय स्तराचं कार्य करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या
ETC-चे दोन नवीन उपकेंद्र सुरू करण्यास मान्यता मिळालेली आहे. मात्र त्याबरोबरच प्राथमिक शाळेसाठी बांधलेल्या इमारतीत ईटीसी केंद्र सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला आहे. दरम्यान ईटीसी केंद्रासाठी सिडकोकडून स्वतंत्र भूखंडाची मागणी करावी असे आदेश सर्वसाधारण सभेत प्रशासनाला देण्यात आले. राज्यातील ज्युनियर कॉलेज शिक्षकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा धारण केलाय. वेळोवेळी फक्त आश्वासनाखेरीज काही न मिळत असल्यानं सांगत या शिक्षकांनी येत्या 12वी परीक्षा तपासणीदरम्यान असहकार आंदोलन पुकारण्याचं ठरवलंय आणि त्यानुसार एका दिवशी फक्त एकच उत्तरपत्रिका तपासली जाणार असून 12वी बोर्डाच्या निकालाला त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. 6वी आणि 12वीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी 5 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यांमध्ये 2 केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर केली असून या केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे. मुंबई ठाणे वसई वाशी परिसरातील सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये हृदयरोग उपचारामध्ये अँजिओप्लास्टीमध्ये वापरण्यात येणारे स्टेंट पुरेशा संख्येने उपलब्ध आहेत असं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये आढळलं आहे. त्यामुळे स्टेंट्सच्या किमतीवर नियंत्रण येतात बड्या कंपन्यांनी ते बाजारातून गायब केल्याचा काही डॉक्टर आणि गटांचा कांगावा फोल ठरला आहे. मार्केटिंग फेडरेशननं राज्यामध्ये तूर खरेदीसाठी 10 लाख पोत्यांची मागणी नाफेडकडे केली आहे. तुरीचं उत्पादन आणि खरेदी याचा अंदाज सुटल्यानं बारदानांची शोधाशोध सुरू झाली आहे. 50 किलो वजनासाठी गोणी मिळाव्यात अशी मागणी प्रत्येक जिल्ह्यातून होती आहे. बारदान नसल्यानं तूर खरेदी अभावी पडून आहे, त्यामुळे शेतकरी हैराण झालाय. अचानक वाढलेलं तापमान कोकणातील हापूस आंब्याच्या वाढीला पूरक ठरल्यानं कोकणातील हापूस आंबा घाऊक बाजारामध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. बाजारामध्ये 3,500 पेट्यांची आवक झाली असून पुढील आठवड्यामध्ये 5 ते 6,000 पेट्यांचा पल्ला गाठेल अशी शक्यता वर्तवली जाते. सध्या बाजारामध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबरच दक्षिणातल्या हापूस आणि इतर काही प्रकारच्या आंब्याची आवक होत आहे. मेट्रो महाफास्टमध्ये आता मिळत झाली इथे सामन्याची, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.